शनिवारी तासगावमध्ये बेदाणा आणि पाणी परिषद घेण्यात येणार आहे. बेदाण्याचे कमी झालेले दर, बेदाण्यांची होणारी उधळण, उशिरा होणारे पेमेंट, तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये निर्माण झालेला पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न, यावर तोडगा काढण्यासाठी 14 मे रोजी सायंकाळी 6 वाजता तासगाव येथे बेदाणा आणि पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी दिली आहे. या परिषदेस खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, पणजी माजी सचिव सुभाष माने यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, जयकुमार कोले, महावीर पाटील हे देखील मान्यवर या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी शनिवार दिनांक 14 मे रोजी तासगाव येथील वंदे मातरम चौकामध्ये सायंकाळी 6 वाजता भव्य अशा बेदाना व पाणी परिषदेचं आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि या परिषदेसाठी आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांतजी तुपकर, पणन विभागाचे माजी संचालक सुभाष माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आणि या परिषदेमध्ये बेदाण्याला हमीभाव द्या, बेदाण्याची जाहिरात करा, बेदाण्याची उधळण थांबवा, शेतकऱ्यांना चारा द्या, शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा द्या, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या आदी प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. आणि त्या मागण्यांचा पाठपुरावा राज्यस्तरावरती करा.